नमस्कार मित्रहो, झोका घे भरारी आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रहो, आता आपण विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम ही संकल्पना अभ्यासणार आहोत. तर बघा, ही संकल्पना अभ्यासण्यासाठी तुम्हाला चुंबकाविषयीच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. बघा, त्या संकल्पना जर तुम्हाला माहिती असतील तर ही संकल्पना तुम्हाला समजून घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. मग बघा, आपण काय करूया तर या व्हिडिओच्या सुरुवातीला त्या मूलभूत संकल्पनांचा थोडक्यात आढावा घेऊया आणि पुढे जाऊन ही विद्युत चुंबकीयची संकल्पना नेमकी काय आहे ती पाहूया. तर मित्रांनो बघा, कोणताही चुंबक घ्या, त्या चुंबकाला प्रामुख्याने दोन ध्रुव असतात, एक म्हणजे उत्तर ध्रुव आणि दुसरं म्हणजे दक्षिण ध्रुव. तसंच बघा, कोणताही चुंबक घ्या, त्या चुंबकावरती चुंबकीय क्षेत्र हे आलंच. मग चुंबकीय क्षेत्रामध्ये काय असतं तर चुंबकीय बल रेषा असतात आणि या चुंबकीय बल रेषांची दिशा जी आहे ती प्रामुख्याने उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असते आणि याच बलरेषा चुंबकाच्या आतमध्ये ज्या आहेत त्या दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे असतात. मित्रांनो, त्या बल रेषांवरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे कोणती तर चुंबकीय क्षेत्र जे आहे ते चुंबकाजवळ जास्त असतं. जर जसं आपण चुंबकापासून दूर जाऊ तसतसं हे चुंबकीय क्षेत्र विरळ होत जातं. त्याचबरोबर ह्या चुंबकीय बल रेषा ज्या आहेत त्या कधीही एकमेकांना छेदत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही चुंबक घ्या, त्या चुंबकाचे जे दोन ध्रुव असतात ते दोन ध्रुव आपण कधीही वेगळे करू शकत नाही. म्हणजे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव आपण कधीच वेगळे करू शकत नाही. एक पट्टी चुंबक घ्या, त्या पट्टी चुंबकाचे दोन भाग करा. बघा, जे दोन भाग आपण केलेले आहेत त्या दोन भागांमध्ये पुन्हा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव तयार झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. यावरून काय ठरतं तर आपण चुंबकाचे जे ध्रुव असतात ते कधीच वेगळे करू शकत नाही. मग मित्र हो, या चुंबकत्वाचा आणि विद्युत धारेचा खूप निकटचा संबंध आहे आणि तो निकटचा संबंध अभ्यासण्याचा प्रयत्न खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी केला आणि त्यातीलच एक शास्त्रज्ञ म्हणजेच हान्स क्रिस्टियन ओरस्टेड. मित्र हो, हे 19व्या शतकातील शास्त्रज्ञ होते ज्यांनी 1820 मध्ये हे सिद्ध केलं की एका विद्युत वाहक तारेमधून विद्युत धारा प्रवाहित केली असता त्याच्या जवळ असणाऱ्या चुंबक सूचीचं काही कोणातून विचलन होतं. मग मित्रांनो, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले, त्यांमधीलच एक प्रयोग म्हणजे आता आपण बघूया. तर बघा, त्यांनी काय केलं तर एक विद्युत परिपथ घेतला आणि त्या परिपथामध्ये काय केलं तर विद्युत घटाला विद्युत वाहक तार जोडले. बघा, या तारेचं ए हे जे टोक आहे ते धनाग्राला जोडलेलं आहे तर बी हे जे दुसरं टोक आहे ते ऋणाग्राला जोडलं आहे. आता बघा, या विद्युत परिपथाच्या बाजूला असणारी जी चुंबक सूची आहे त्या चुंबक सूचीचं आपल्याला विचलन झालेलं पाहायला मिळणार. कधी पाहायला मिळणार? ज्या वेळेला आपण परिपथामधून विद्युतधारा प्रवाहित करू त्यावेळेला या चुंबक सूचीचं दक्षिण उत्तर विचलन झालेलं आपल्याला पाहायला मिळणार. मग बघा, ज्या वेळेला या परिपथामधून विद्युतधारा प्रवाहित होणार ती विद्युतधारा कशी वाहणार तर ए कडून बी कडे, म्हणजे धनाग्राकडून ऋणाग्राकडे प्रवाहित होणार. मग बघा, त्यावेळेला एस म्हणजे दक्षिण ध्रुव जो आहे तो ए या टोकाकडे आहे. हाच दक्षिण ध्रुव काही कोणातून खालच्या बाजूला वळलेला आपल्याला पाहायला मिळतो तर बी कडे असलेला उत्तर ध्रुव काही कोणातून वरच्या बाजूला वळलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण या परिपथामध्ये काही थोडा बदल केला. म्हणजेच काय केलं बघा, तर बी हे जे टोक आहे ते धनाग्राला जोडलं आणि ए हे जे दुसरं टोक आहे ते ऋणाग्राला जोडलं. आता यावेळेला आपण परिपथामधून विद्युतधारा प्रवाहित केली, ती कशी विद्युतधारा प्रवाहित होणार तर बी कडून ए कडे. बघा, ज्या वेळेला या परिपथामधून विद्युतधारा प्रवाहित होणार त्यावेळेला देखील या चुंबक सूचीचं दक्षिणोत्तर विचलन झालेलं आपल्याला पाहायला मिळणार. मग मित्रांनो, या चुंबक सूचीचं विचलन का झालं? आता बघा, एखादी गोष्ट हलते ती कधी हलते तर त्या ज्यावेळी त्या वस्तूवर एखादं बल प्रयुक्त होत असतं त्यावेळेला. मग मित्रांनो, हा परिणाम आपल्याला कशामुळे पाहायला मिळाला तर विद्युत धारेमुळं हा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच बघा, ज्या वेळेला आपण परिपथामधून विद्युत धारा प्रवाहित करतो त्याच वेळेला या चुंबक सूचीचं विचलन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि जर ही विद्युत धारा वाढवली तर त्या विचलनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, हाच विद्युत चुंबकीय परिणाम 1820 मध्ये ओरस्टेड यांनी मांडला आणि त्यातूनच पुढे आजचं हे प्रगत असं तंत्रज्ञान विकसित झालं.
मित्र हो, हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेला ओरस्टेड हे एकूण देण्यात आले. तर मित्र हो बघा, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण विद्युत चुंबकीय परिणाम त्याचबरोबर एखाद्या विद्युत वाहकातून विद्युतधारा प्रवाहित केली असता हाच विद्युत चुंबकीय परिणाम कशा प्रकारे आढळून येतो त्याची थोडक्यात माहिती घेतली आहे. बघा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार पुन्हा एकदा जरूर पहा. तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आणि या पुढील संकल्पना ज्या की अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या संकल्पना अभ्यासण्यासाठी झोका ॲपची मदत नक्की घ्या.